लिंग हा शब्द लीन ह्या मूळ शब्दातून येतो लिंग म्हणजे आकार हे लिंग किंवा ही ऊर्जारूप हे लंब गोल आकार वेगवेगळ्या गुणधर्माचे बनवता येतात वेगवेगळ्या हेतूंसाठी काही लिंग आरोग्यासाठी बनवली जातात काही स्वास्थ्य आणि समृद्धीसाठी काही आध्यात्मिक विकासासाठी काही ध्यानमय होण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची लिंग बनवता येतात मुळात त्यांना सात वेगवेगळ्या प्रकारात विभागता येतं हे सात आणखी वेगवेगळ्या प्रकारात विभागता येतात ध्यानलिंगाचं वैशिष्ट्य हे की त्यामध्ये सातही आयाम उपस्थित आहेत पण मुळात ते ध्यानमय होण्याच्या दिशेने झुकलेलं आहे कुठल्याही सूचनेशिवाय जर तुम्ही नुसतं ध्यानलिंगाच्या सान्निध्यात बसलात तर तुम्ही ध्यानमय होता तुमच्यापैकी किती जण तिथे गेलेले आहेत कुठलीही सूचना नाही नुसतं तिथे जाऊन दहा मिनिटं बसून राहा तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वभावाने ध्यानमय व्हाल कुठल्याही सूचनेशिवाय तर मूळ हेतू आणि हा मागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा प्रकारचं आहे की तुम्ही एक असं ऊर्जा स्वरूप निर्माण करता जे असं काहीतरी करेल जे तुम्हाला करायचंय खूप प्रदीर्घ काळासाठी अशा एखाद्या रूपाला यंत्र सुद्धा म्हणलं जातं यंत्र म्हणजे आजच्या भाषेमध्ये मशीन एक साधा आकार सुद्धा यंत्र असतो जसं तुम्ही हे वेगवेगळे आकार एकत्र करता आणि जास्त गुंतागुंतीचं काहीतरी बनवता मग ते एक मशीन बनतं वेगवेगळे आकार एकत्र केले की त्याचं आणखी मोठं मशीन बनतं नाही का तर त्याचप्रमाणे तुम्ही एक साधा आकार घेता आणि त्यात आणखी खूप खूप भाग जोडता आणि ते एक गुंतागुंतीचं मशीन बनतं तर हे एका प्रकारे ध्यानाचं मशीन असल्यासारखं आहे तुम्ही नुसतं तिथे बसता तुम्ही ध्यानमय व्हाल अनेक लोक हा हजारो लोकांचा अनुभव आहे ते तिथे येतात असं समजून की ते फक्त दहा मिनटं तिथे बसणार आहेत ते बसतात आणि जेव्हा उठतात तेव्हा दोन तास झालेले असतात ते तसेच बसून राहतात कारण एकदा तुम्ही ध्यानमय झालात की मग तुमचं काळाचं भान निघून जातं काळ तुमच्यावर राज्य करतो केवळ ह्यामुळे की तुम्ही शरीराला घट्टपणे धरून आहात तुम्ही जितके जास्त शारीरिक असता तेवढा वेळ घालवणं जास्त कठीण असतं हे लक्षात आलंय का तुमच्या जर तुम्ही बौद्धिकदृष्ट्या सक्रिय असाल तर वेळ खूप पटकन निघून जातो जर तुम्ही बुद्धीच्या पलीकडे असाल तर वेळ अक्षरशः नाहीसा होतो तुमच्या अनुभवात पण जर तुम्ही नुसतेच शारीरिक असाल तुम्ही चुळबुळ करत राहता असं आहे की नाही तुम्ही जेवढे जास्त शारीरिक असता काळ तुमचा तेवढा जास्त छळ करतो काळाचा छळ फक्त भौतिकापुरता असतो जर तुम्ही भौतिक नसाल तर काळाचा तुम्हाला त्रास होत नाही तर ध्यानमय होणं म्हणजे तुम्ही आणि तुमचं शरीर ह्यामध्ये अंतर निर्माण करणं ते टाकून देणं नाही पण त्यापासून थोडं सैल असणं जर तुम्ही ते सैलपणे धरून असाल तर तुम्ही ते हवं तसं वापरू शकता आणि जेव्हा नको असेल तेव्हा तुम्ही ते टाकून देऊ शकता जर तुम्ही त्यामध्ये पूर्ण अडकले असाल तर शरीराचा प्रत्येक गुणधर्म तुमचा छळ करतो शरीराच्या सगळ्या मर्यादा तुम्हाला आयुष्यभर त्रास देतात तर ध्यानमय होणं म्हणजे एका स्तरावर ह्याचा अर्थ तुम्ही आणि तुमचं शरीर ह्यामध्ये तुम्ही थोडं अंतर निर्माण करताय किंवा दुसऱ्या शब्दात हा एक सोपा प्रवास आहे असं तो मा सद्गमय जे सत्य नाहीये त्याकडून सत्याकडे ते काय जे सत्य नाहीये असत्य म्हणजे हेच आहे की तुम्ही हे गोळा केलं ही वस्तुस्थिती आहे पण आता तुम्हाला असं वाटतंय की हेच तुम्ही आहात हे सत्य नाहीये नाही का तर सत्य म्हणजे तुम्ही असत्यापासून दूर गेलात सत्य म्हणजे कुठल्या प्रकारची तुम्ही करण्याची गोष्ट नाही जर तुम्ही खोटं बोलला नाही तर तुम्ही सत्यवचनी आहात तुम्हाला सत्याला धरून राहण्यासाठी काही करण्याची गरज नाही नाही का जर तुम्हाला खोटं बोलायचं असेल तर ही खूप गुंतागुंतीची कसरत असते हो की नाही तुम्हाला अनुभवातून माहीतच आहे नाही का जर तुम्हाला काही खोटं बोलायचं असेल तर ती खूप गुंतागुंतीची कसरत असते खरं बोलण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं काहीच नाही एक मूर्खसुद्धा खरं बोलू शकतो हो की नाही हे खूप सोपं आहे तुम्ही नुसते इथे बसून राहिलात तर तुम्ही सत्याला धरून आहात जर तुम्हाला खोटं बोलायचं असेल तर त्याला पुष्कळ काही लागतं म्हणून सत्य ही काही तुम्ही करण्याची गोष्ट नाहीये जर तुम्ही असत्यापासून दूर झालात तर तुम्ही सत्यासोबत आहात हे एवढं सोपं आहे तर ध्यानलिंग त्या दिशेने जाण्याचं एक साधन आहे